पहिल्यांदाच मत देत असलेल्या अनेकांना मत कसं द्यायचं याबद्दल उत्सुकता असेलच, नाही का? पण याचं दडपण घेऊ नका, ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सोपी आहे. पहिलं म्हणजे मत देण्यासाठी प्रत्येकाला रांगेतूनच सोडलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना या रांगेत प्राधान्य दिलं जातं. तुम्ही मतदान केंद्रात प्रवेश केलात की पहिला मतदान अधिकारी मतदार यादीत तुमचं नाव तपासून बघतो आणि ते तुमच्या ओळखपत्रासोबत पडताळून पाहतो. त्यानंतर दुसरा मतदान अधिकारी तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याशेजारील बोटावर शाई लावतो आणि मतदानासाठी स्लिप देऊन तुमची स्वाक्षरी घेतो. पुढे सरकलात की तिसरा मतदान अधिकारी तुमच्याकडची स्लिप जमा करून घेतो आणि तुमच्या बोटावर लावलेली शाई तपासतो. मग हाच अधिकारी तुम्हाला मत देता यावं यासाठी आपल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या कंट्रोल युनिटवरचं बटन दाबून ते मत देण्यासाठी कार्यान्वित करतो. त्यानंतर बॅलेट युनिट वापरासाठी तयार असल्याचा दिवा लागतो. त्यानंतर तुम्ही मत देण्यासाठी मतदान कक्षात जाऊ शकता. महत्वाचं म्हणजे आपल्याकडे मतदानाच्या गुप्त पद्धतीचा अवलंब केला जात असल्यानं या मतदान कक्षात मतदाराशिवाय इतर कुणालाही जाता येत नाही. आता तुम्ही मतदान कक्षात आलात की तुम्हाला मत देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरच्या आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरचं किंवा जर का तुम्हाला नोटा हा पर्याय निवडायचा असेल तर नोटा समोरचं बटन दाबायचं असतं. तुम्ही मत देण्यासाठी बटन दाबलं की त्या बटणासमोरचा लाल दिवा लागतो. मग त्यानंतर आपण मत देण्यासाठी जो पर्याय निवडला आहे त्या पर्याया अंतर्गतचं नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह असलेली बॅलेट पावती व्हीव्हीपॅटच्या पारदर्शक काचेतून दिसते. 7 सेकंदासाठी ती आपल्याला दर्शवली जाते आणि त्यानंतर व्हीव्हीपॅट मध्येच साठवली जाते. आपण मत दिल्यावर कंट्रोल युनिटद्वारे दीर्घ बीप असा आवाज ऐकू येतो. हा आवाज म्हणजेच आपण दिलेलं मत यशस्वीरित्या नोंदवलं गेलंय याचाच संदेश असतो. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की अंधत्व असलेल्या मतदारांना मत देणं सुलभ व्हावं म्हणून आपल्या बॅलेट युनिटवरच्या बटनांचं क्रमांकन हे त्या बटनासमोरच ब्रेल लिपीत लिहिलेलं असतं आणि या क्रमांकनानुसारच त्या त्या बॅलेट युनिटवर कोणता उमेदवार किंवा पर्याय कोणत्या क्रमांकावर आहे याची ब्रेल लिपीत माहिती लिहिलेली मतपत्रिका ही अंध मतदारांसाठी उपलब्ध करून दिली जाते. त्या आधारे अंध व्यक्ती देखील ईव्हीएमद्वारे सुलभतेनं आपला मताधिकार बजावू शकतो. पाहिलं आपला मताधिकार बजावणं किती सोपं आणि सुलभ येते, तेव्हा अवश्य मतदान करा. उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा.